निवडणूक रिंगण या आमच्या खास कार्यक्रमामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे, त्यामुळे अनेक पक्ष आणि पक्षातील प्रमुख नेते हे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यात गुंतलेले आहे. या सर्व धामधुमीमध्ये आज आपल्या सोबत आहेत निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजयजी मुंडे. चला तर मग पाहूयात माझे सहकारी विष्णू बुर्गे यांनी घेतलेलं हे खास रिंगण. नमस्कार. निवडणूक रिंगण या MKN न्यूजच्या स्पेशल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी विष्णू बुर्गे स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत फ्रँकली बोलणारे आणि आज राज्यामध्ये ज्याचं नाव आहे, ज्यांनी विरोधी पक्षाची भूमिका योग्य पद्धतीनं मांडली आणि महाराष्ट्राचे प्रश्न विरोधकात राहून योग्य पद्धतीनं आपली कशी भूमिका आहे ते स्पष्ट वेळोवेळी स्पष्ट केलं. माझ्यासोबत आहेत धनंजय मुंडे साहेब, MKN न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. धन्यवाद. एकंदरीत ही निवडणूक, या निवडणूक मध्ये वेगवेगळे मुद्दे येणार, आरोप होणार, प्रत्यारोप होणार, या सगळ्या गोष्टी सोडून 5 वर्षाची कारकीर्द कशी बघता भाजपची, तुम्हाला वाटतं यामध्ये काही झालंय? 5 वर्षाची भारतीय जनता पार्टीची या देशातली पूर्ण कारकीर्द ही खोटेरडाईपणाची आणि फसवेपणाची होती. आपल्यालाही आठवत असेल की 2014 ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक चालू झाली, त्यावेळेस देशाच्या 125 कोटी जनतेला भारतीय जनता पार्टीच्या प्रधानमंत्रीपदाचा एक उमेदवार स्वप्न दाखवत होता. ते स्वप्न अच्छे दिनचे होते, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे होते, त्याचबरोबर बेरोजगारांना वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचे होते, महागाई थांबवण्याचे होते, देश पूर्णपणानं भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या संदर्भात होते, देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा त्यांनी केली होती, त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50% नफा ठेवून आम्ही हमीभाव काढू, हाही शब्द दाखवला होता, ही स्वप्न दाखवली होती. पण यातली कुठलीही स्वप्न 125 कोटी जनतेची पूर्ण झाली नाहीत. त्यामुळं देशामध्ये आपण काही निवडणुका काही दिवसापूर्वी झालेल्या पाहिल्या आणि त्यांचे निकाल लक्षात घेतले तर मग छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, मिझोरम असेल, तेलंगणा असेल, उत्तर प्रदेशच्या 2 लोकसभेच्या पोटनिवडणुका असतील, या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला देशाच्या जनतेने नाकारलं आहे. त्यामुळं 5 वर्षापूर्वी ज्या जनतेने डोक्यावर घेतलं आणि त्या जनतेची फसवणूक झाल्यानंतर आता ते ज्यावेळेस जनतेच्या लक्षात येतं त्यावेळेस या 2019 निवडणुकीत ज्या जनतेने डोक्यावर भाजपला घेतलं तीच जनता आता या भाजपला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी फसवणूक या 5 वर्षाच्या काळात झालेली आहे, ही पूर्णपणानं फसवी कारगिरीत म्हणलं मोदींची तरी वावगं ठरणार नाही. एकूणच आपण या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. गेली 5 वर्षामध्ये त्या अगोदरचे 5 वर्ष असे 3 टर्म भाजपकडे होते, 1.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य येईल असं आपण सांगतायत, कसा दावा करताय नेमका? याचं कारण असं आहे की 2009 आणि 2014 या 2 निवडणुकीचे निकाल जर आपण पाहिले तर त्यावेळेस 2009 निवडणूक स्वर्गीय मुंडेसाहेब विरुद्ध एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सामान्य जिल्हा परिषदेचा सदस्य रमेश अडसकर अशी झाली होती. 2009 निवडणुकीमध्ये स्वर्गीय मुंडेसाहेबांच्या सोबत आम्ही सगळेच जण होतो, पण त्या काळामध्ये सुद्धा स्वर्गीय मुंडेसाहेबांना रमेश आडसकरसारखा अतिशय खुजा, नेतृत्वानी खुजा, कर्तृत्वानी खुजा असा उमेदवारांनी लढाई दिली आणि त्या लढाईत ते फक्त 1,38,000 मतांनी पराभूत झाले. 2009 त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला न मिळणारी मतं अशी एकूण 36 उमेदवार उभे केले होते की जे भाजपला न मिळणारी मतं ते 36 उमेदवार घेतील, त्यापैकी 29 उमेदवारांनी 1,63,000 मतं घेतली आणि त्यामुळंच 2009 सुद्धा त्या कारणामुळं ती मतं जर समविचारी पक्षाला म्हणजे त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पडले असते तर निकाल 2009 वेगळा लागला असता. 2014 मोदींची एवढी मोठी लाट होती, संबंध देश परिवर्तनाच्या वाटेवर होता, अशा परिस्थितीमध्ये या 1.5 लोकसभा मतदारसंघात मात्र मोदींची लाट दिसली नाही. 2014 स्वर्गीय मुंडेसाहेबांसारखं एवढं उत्तुंग नेतृत्व
आणि त्यांच्या विरोधात राज्य मंत्रिमंडळातले एक राज्यमंत्री जे आष्टी पाठोद्याचे आमदार सुरेश धस यांना उमेदवारी दिली, त्यावेळेस आम्ही काय मुंडे साहेबांच्या सोबत नव्हतो, पण एवढी मोठी मोदींची लाट असताना, सगळ्या गोष्टी असताना, फक्त त्यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव हा 1,28,000 मतांनी झाला. आणि त्या काळातसुद्धा 90,000 मतं 2014 निवडणुकीत इतर उमेदवारांनी खाल्ली, आणि ती 90,000 मतं, मग त्यातला एक, मला आता आठवतं की 44,000 मतं तर एकट्या उमेदवार आष्टी पाठोद्या काढलाच, त्यांनी 40,000 मतं तर स्वतः खाल्ली. म्हणजे असे मतदान खाल्ल्यामुळं त्यावेळेसही 2014 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव फार थोड्या मतानं, 1,20,000 मतं, 28,000 मतं, म्हणजे मोदीच्या लाटेत काही फार नाही. पण आत्ताचं गणित वेगळं आहे. आम्हाला जर आता ही निवडणूक जिंकायची आहे तर आता ही लढाई काय स्वर्गीय मुंडेसाहेब असते तर वेगळी झाली असती, पण आज ते नाहीत. आणि त्यांच्यानंतर ज्यांनी खासदारकी म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांनी मात्र या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेची पूर्णपणानं निराशा केली. खासदार म्हणून कुठल्याही गावाला गेले नाहीत. स्वतःचा विकास निधीसुद्धा 5 वर्षात 25 कोटीचा जो मिळतो तोसुद्धा ते खर्च करू शकल्या नाहीत. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की प्रत्येक मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मग तो माजलगाव मतदारसंघ असेल, परळी विधानसभा असेल, केज विधानसभा असेल, आष्टी पाठोदा शिरूर असेल, बीड असेल की गेवराई असेल, या 6 विधानसभा मतदारसंघात आम्हाला ही निवडणूक जिंकण्यासाठी 20,000-25,000 मतं फक्त वाढ करायची आहे. आणि ती आम्ही आत्तापर्यंतच्या निवडणुकीत केलेली आहेत, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही ही निवडणूक 1.25-1.5 लाख मताने जिंकू. बरं, चर्चा अशी होती की अमरसिंह पंडित यांना तिकीट मिळणार होतं, अचानक काय झालं की सोनवणे यांना तिकीट मिळालं? एक लक्षात घ्या की असं कुठंही ठरलेलं नव्हतं की आदरणीय अमरसिंह पंडित साहेबांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. 2 इच्छुक पक्षाकडे होते, एक आदरणीय अमरसिंह पंडित आणि माननीय बजरंग बाप्पा सोनवणे. दोघांपैकी कुणाचा निर्णय करायचा हे ज्यावेळेस सुरुवातीच्या काळात आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या आदरणीय अमरसिंह पंडित साहेबांचं नाव दिलं, त्यावेळेसच्या काळात अमरसिंह पंडित साहेबांनी निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये त्यांचे काही रिझर्वेशन्स होते, त्यामुळं स्वाभाविक बजरंग बाप्पा सोनवणेचं नाव पुढे आलं. आणि त्यानंतर बरंचशा काळामध्ये अमरसिंह पंडित साहेबांना उभा राहण्याच्या संदर्भामधली इच्छा झाली, आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटलं, पार्टीने त्याबाबत विचार केला, पण पक्षांनी निर्णय घेताना ठरवलं की अमरसिंह पंडित साहेब राज्याचे नेते आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आहेत, विधान परिषदेवर एकदा पार्टीने संधी दिलेली, भविष्यात त्यांना आणखीन काही संधी मिळतील. पण यावेळेस आपण बीड जिल्ह्यातला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता जो निष्ठेने पक्षासोबत राहिला आहे, स्वतःच्या कर्तृत्वाने ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते जिल्हा परिषदेच्या सभापतीपर्यंत आणि आज जिल्ह्याच्या पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत आणि आज लोकसभेच्या उमेदवारी मिळण्यापर्यंत ज्यांनी आपल्या नेतृत्व गुण दाखवले, अशा बजरंग सोनवणेला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं अगोदर कुणाची उमेदवारी ठरली होती आणि ती कापली आणि नंतर दुसऱ्याला दिली, हे जे काही प्रसारमाध्यमातून चाललं आहे ते पूर्णपणानं चुकीचं आहे. गेवराईचा जो आता विरोध होणार आहे किंवा विरोध होत आहे कार्यकर्त्यांचा, त्याला आता धनंजय मुंडे समोर जाऊ शकतात. एक लक्षात घ्या, कालच आम्ही आदरणीय अमरसिंह पंडित साहेब एकत्रित आष्टी पाठोदा आणि शिरूर तालुक्याचे दौरे केले, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणानं सांगितली. त्यांनी सांगितलं की पंडितांचं हे कुटुंब राष्ट्रवादीचं कुटुंब आहे आणि जरी उमेदवारी मिळण्याच्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजी असली तर त्या नाराजीचा परिणाम कसल्याही प्रकारे मतामध्ये होणार नाही. गेवराई विधानसभा मतदारसंघसुद्धा ताकदीनं अमरसिंह पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली, विजयराजे पंडितांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं उभं राहणार आहे. एकूणच हे सगळे विश्लेषण करत असताना शरद पवार यांनीसुद्धा आता माघार घेतलेल्या यावाचा कुठं पक्षांना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला तोटा होईल असं वाटतंय? एक लक्षात घ्या, माघार घेण्याचा विषय ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस पवार साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी उभं राहण्याची घोषणा केलेली, अशी उभं राहण्याची घोषणा पवार साहेबांनी कधीच केली नाही. आदरणीय पवार साहेबांना आमच्यासारख्या दुसऱ्या फळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली की या निवडणुकीमध्ये म्हाडा लोकसभा मतदारसंघातून आपण या ठिकाणी निवडणूक लढवावी, आणि ती जर निवडणूक लढवली तर नक्कीच सबंध महाराष्ट्रामध्ये
एक 12-13% मताचा स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर आमची अशी इच्छा आहे की आपण माढ्यातून निवडणूक लढावी. त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी स्पष्ट केलं की मला दुसऱ्या फळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केलेली आहे की माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, पण मी त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे. याचा अर्थ त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली नव्हती, सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीच्या बाबतीमध्ये ते विचार करणार एवढीच त्यांनी घोषणा केली. आणि त्याच दरम्यान आम्ही माढ्यातून कोण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार होऊ शकतो याचीसुद्धा चर्चा आम्ही करत होतो. त्यामुळं असं काय की माघार घेतली वगैरे याला काय अर्थ नाही. सुरुवातीलाच पवारसाहेबांनी सांगितलं होतं की मी आता मताच्या निवडणुकी लढवणार नाही, त्यांनी स्पष्ट केलं होतं. ओके, मी पुढे येतो जिल्ह्याच्या राजकारणावरती येतो. दोन्ही बहिणीवरती तुम्ही एकदम कटाक्ष करता, नेमकं काय आहे मनात, काय आहे नेमकं तुमच्या? एक मिनिट, माझ्या मनातला विषय सोडून द्या. माझ्या मनात काय आहे, मी जे बोलतो मी राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून बोलतो, या बीड जिल्ह्याचा नागरिक म्हणून बोलतो. माझ्या भावना या बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या भावना आहेत. खासदार संपर्कात नाहीत, पालकमंत्री संपर्कात नाहीत, दुष्काळात कुठली मदत नाही, खासदार ना कुणाच्या सुखात आहेत ना कुणाच्या दुःखात आहेत. 25 कोटी निधी येऊन जर खालून आमच्या जिल्ह्याच्या खासदाराचा जर देशात नंबर पहिला येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काय असू शकतं. बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून आहे, आणि या ऊसतोड मजुरांच्या जिल्ह्याचा आणखीनही कलंक आमचा मिटू शकत नाहीत. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या सत्ता तुम्हाला दिल्या, एवढं सगळं दिल्यानंतर आता फक्त बीड जिल्ह्याच्या जनतेने आमच्या दोन बहिणीच्या घरी पाणी भरणं एवढंच एक राहिलं आहे, बाकी तर सगळं दिलं आहे ना. जिल्हा बँक तुमच्याकडे, जिल्हा परिषद तुमच्याकडे, राज्याची सत्ता तुमच्याकडे, राज्याच्या सत्तेत तुम्ही मंत्री आहात, केंद्राची सत्ता तुमच्याकडे, केंद्रात तुम्ही खासदार आहात, एकाच घरात सगळी सत्ता आहे. आणि ही सगळी सत्ता एका घरात असताना सुद्धा बीड जिल्ह्याचा तुम्हाला विकास करता आला नाही, ही जी काही मानसिकता आज जनभावना आज बीड जिल्ह्यातल्या जनतेची झालेली आहे ती मी बोलतो आहे. त्यामुळं माझ्या समोर त्या बहिणी आहेत का हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. माझ्या दृष्टीनं मी माझ्या पक्षाची भूमिका या ठिकाणी बजावतो आहे, आणि सामान्य जनतेला या दोन बहिणी लोकप्रतिनिधीमधून ज्या वाटतात त्याच्या बाबतीत मी टीका करतो. मी वैयक्तिक टीका कधीच कुठली केलेली नाही आहे. एकूणच चिक्की घोटाळ्याबद्दल तुम्ही खूप सारा आरोप केले, मात्र ते आजही मंत्री म्हणून ते या ठिकाणी आहेत. एक लक्षात घ्या, जर एखाद्या राज्याच्या प्रमुखांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवण्याचं ठरवलं तर त्याच्यात विरोधी पक्षांनी नरड्यातून रक्त पडेपर्यंत जरी कितीही बोललं तर त्यात काही होणार नाही. पण शेवटी आम्ही त्या सर्व प्रकरणात कोर्टात गेलोत. कोर्टाने एक बाजू तर निश्चित केली की यात काहीतरी काळंबेरं झालेलं आहे, त्यामुळं कोर्टाने चिक्कीच्या त्या 206 कोटीच्या ऑर्डरमधलं कसलंही पेमेंट करायचं नाही हे निर्णय केला. त्याची सुनावणी चालू आहेत, मॅटर सबज्युडाइज आहे. मुख्यमंत्री पाठीशी घालताय 1000% राज्याचे मुख्यमंत्री. मी 16 मंत्र्यांच्या जे घोटाळे काढले पुराव्यानिशी काढले त्या सर्व मंत्र्याला पाठीशी घालायचं पाप राज्याचे मुख्यमंत्री करतायत. एकूणच मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे, त्यानंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री जे मंत्र्यांच्यावर आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते चौकशी करीत नाहीत, काही करीत नाहीत, आणि त्यामुळं त्यांच्यावर आरोप जरी असले तरी पाठीशी घालतात मुख्यमंत्री असं सांगतायत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सांगतंय की ज्यावेळेस आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांची जी ज्या पद्धतीचा गूढ संशयास्पद मृत्यू झाला त्यांची सुद्धा चौकशी करू असं सांगतायत, काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? एक लक्षात घ्या, आमच्या राज्याच्या अध्यक्षांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय की आम्ही सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं मुंडे साहेबांचा मृत्यू झाला तो अपघात आहे का घात आहे याबाबत बीड जिल्ह्याच्या नाही तर देशातल्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा संशय आहे. तो संशय दूर व्हायला पाहिजे. मधल्या काळात परदेशातून एका व्यक्तीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मुंडे साहेबांचा मृत्यू हे ॲक्सिडेंटनी नाही तर तो घात झाला आहे आणि त्याला कारण EVM मशीन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर देशाच्या सुरक्षिततेच्या संबंधित विषय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या मनामधला जो संशय आहे की जर मुंडे साहेबांचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर स्वर्गीय मुंडे साहेबांच्या अपघातामध्ये ज्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं मृत्यू झाला
त्या कुठल्या तरी एका ड्रायव्हरला आजपर्यंत शिक्षा व्हायला पाहिजे ना. 4 वर्ष झालं या घटनेला. अरे साधा ॲक्सिडेंट कुणाचा झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये जर सामान्य नागरिक गेला तरीसुद्धा त्याची शिक्षा कुणाला ना कुणाला होते, कुणाला तरी दोषी ठरवलं जातं. इथं केंद्रीय मंत्री गेलेत, लोकनेते स्वर्गीय मुंडेसाहेबांचं अपघातात निधन झालं आहे आणि कुठल्याही ड्रायव्हरला कसल्याही प्रकारची जखम नाही आणि कुठलीच कारवाई कोर्टाकडून त्याची झाली नाही. मग हा संशय यायला नको आणि मग याची चौकशी करायला नको. CBI ने चौकशी केली, 90 दिवसामध्ये चौकशी गुंडाळी सांगितलं हे अपघात आहे. पण अपघात आहे तर मग ड्रायव्हर कुठला तरी दोषी असेल, जो धडकला तो तरी असेल, नाही तर जे स्वर्गीय मुंडेसाहेबांचा ड्रायव्हर आहे त्याच्याकडून चूक झाली का तो तरी असेल. म्हणजे यात जो दोषी आहे त्याला शिक्षा झालेली नाही म्हणून आम्हाला असं वाटतं की हे अपघात नाही, हा घात आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. आम्ही सत्तेत आल्यानंतर नक्कीच नव्यानं या प्रकरणाची चौकशी आम्ही लावणार आहे. शेवटचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडी हे आता वेगळी लढते आता स्पष्ट होत आहे, याचा परिणाम होईल कुठे? मला असं वाटतं की या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीचा परिणाम काहीही दिसणार नाही. मी आपल्याला स्पष्टपणानं सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे वंचितांचं मतदान आहे ते वंचित आघाडीच्या सोबत राहणार नाही, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या गठबंधनच्या पाठीमागे राहील. याचं कारण असं आहे की मग मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी समाज असेल, या सर्व समाजाला आधार देऊन जी वंचित आघाडी झालेली आहे हा समाज या निवडणुकीमध्ये भाजप आणि सेनेला मतदानामधून मदत करणं ही भूमिका आत्ता वंचित आघाडीची समोर येते आहे. कारण आम्ही वारंवार त्यांना प्रस्ताव दिले की आमच्यासोबत या, आम्ही एवढ्या जागा देऊ, पण ते आले नाहीत. त्यामुळे आज मुस्लिम असेल नाहीतर दलित मागासवर्गीय समाज असेल या समाजाला असं वाटतं आहे की ही वंचित आघाडी जी आज या महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढते आहे ती भाजपला मदत करण्यासाठी लढते आहे आणि हेच खरं आहे. किती सीट येतील असं वाटतंय, काय अंदाजे कोण बांधताय तुम्ही? मला नाही वाटत एखाद्या सीटवर तरी त्यांचं डिपॉझिट राहील. बरं, आपला काय किती जनतेचा प्रतिसाद मिळाला असं वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 4 जागा आल्या महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यात 2 जागा आल्या, 6 जागा आणि पोटनिवडणुकीमध्ये आम्ही जिंकलेली 7वी जागा, 7 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागच्या एकूण मोदींच्या लाटेमध्ये 2/3 बहुमत एका पक्षाला दिलं जात असताना आम्ही 7 जागा या देशामध्ये मिळवल्या, त्यात या राज्यात 5 आणि इतर राज्यामध्ये 2. आम्हाला अशी खात्री आहे की यावेळेस आम्ही या महाराष्ट्रात 14 जागेच्या आसपास खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून आणू आणि इतर राज्यामध्ये आता मला काही त्याचा आकडेवारी सांगता येणार नाही कारण इतर राज्याचा माझा तसा काही फारसा संबंध नाही, पण बऱ्याच ठिकाणी मग गुजरात असेल, राजस्थान असेल, बिहार असेल, अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीपमध्ये असेल, तर या ठिकाणी आत्ता आमचे विद्यमान खासदार आहेत, तर ही संख्या आमची मोठ्या प्रमाणात 20 आसपास जाऊ शकते. एकूणच या निवडणुका आता सुरू होत आहे आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी हा प्रचाराचा आता शुभारंभ केला आणि 1.5 लाखानं जे आहे ते या ठिकाणी बीडमध्ये निवडून येईल असं सांगताय. त्याचप्रकारे 14 सीट येतील महाराष्ट्रामध्ये असं सांगताय. लवकरात निवडणुका रणधुमाळी सुरू होणार आहे. पाहूयात, वेगवेगळे दावे होत आहेत. आता मुंडे साहेबांनी हे दावा केलेला आहे 14 सीटांचा, कितीपर्यंत जातो हे आपण पाहणार आहोत. विष्णुपुरगे, MK News, बीड. अनेक विषयांवरती धनंजय मुंडे यांनी आपल्या रिंगणामध्ये भाष्य केलं आहे. निवडणूक रिंगणामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील निवडणूक रिंगणामध्ये नवीन पाहुणे आणि नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत पाहत रहा MKN.